वेलकम टू एम्बिशन आई क्यू. आज आपण काय करणार आहे, अ टू बिलियन डॉलर ड्रीम हा जो पाठ आहे ह्यावरील जे काही होकॅब्स असतील ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. जे की इम्पॉर्टंट आहे असे टीज म्हणजे काय, एखाद्याला आपण टीज करतो म्हणजे चिडवतो. आता माकडाला कसं आपण टीज करतो आणि माकडी आपल्याला टीज करतं म्हणजे काय, तो चिडवत असतो. फॉन्ड ऑफ म्हणजे सवय असणे किंवा आनंदित होणे असंही आपण वापरू शकतो. आय एम फॉन्ड ऑफ डुईंग दिस थिंग म्हणजे ह्या गोष्टी करण्यात मला आनंद येतो. टायकॉन म्हणजे काय, कराटे खेळतो बघा आपण टायकॉन, त्याला टायकॉन प्लेअर असे म्हणतो. हे कुठं मुलता चालतं, जपानमध्ये चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर टायकोंडो निर्माण होत असतात. इम्बीड म्हणजे काय, बरोबर राहणे. इम्बीड म्हणजे काय, बरोबर राहणे किंवा सोबत राहणे असंही आपण म्हणू शकतो. डिझायर पुन्हा शब्द आलेला आहे, सगळ्यांना पाठ झालेला असेल. आता हे डिझायर म्हणजे काय, इच्छाशक्ती असते. एखाद्याची इच्छाशक्ती असते की मी एखादा डॉक्टर होईन, एखादा इंजिनियर होईन, एखादा आपल्या देशाचा मी राष्ट्रपती बनेन, असेही एकमेकांचे किंवा कोणाचाही डिझायर असू शकतात. फर्म्स म्हणजे फॅक्टरी, त्याला आपण फर्म्स म्हणतो. फर्म्स जिथे काही प्रोडक्ट निर्माण होत असतील तर त्याला फर्म्स असे म्हणतो. इन्व्हेन्शन म्हणजे काय, शोध घेणे. आता 2 मिनिटं द्या मला, मी तुम्हाला एक डिफरन्स सांगणार आहे. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन यामध्ये काय फरक आहे. इन्व्हेन्शन म्हणजे काय, तुम्ही स्वतः ती गोष्ट शोधून काढताय, आता काय बघा, क्लायमेट चेंज आहे, जलवायू परिवर्तन चालू आहे, तर याच्यावर तुम्ही काही अनोखी जे नवीनच आहे आत्ताच उद्यास आलेलं आहे असं काही उपाय जर केला तर ते तुम्ही कशामध्ये येणार, इन्व्हेन्शनमध्ये येणार. आणि डिस्कवरी म्हणजे काय, एखादा प्रोडक्ट आहे, एखादं साहित्य आहे, एखादी मशीन आहे, एखादी गोष्ट आहे, त्यावर आधी काम झालेलं आहे परंतु त्यास तुम्ही मॉडिफाय करत असाल, त्यास तुम्ही सुधारणा करत असाल तर त्याला डिस्कवरी असे म्हणतो. आता आपले मोबाईल्स बघा, पहिले काय होते, साधे फोन होते, त्यानंतर काय झालं, त्यात डिस्कवरी झाली आणि काय झालं, अँड्रॉइड आलं, अँड्रॉइडची डिस्कवरी झाली, आता ॲपल आलं, आता पुढे मग क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणून एक एरिया आहे त्यामध्येही काम चालू आहे. हे होप तुम्हाला कळालं असेल की डिस्कवरी आणि इन्व्हेन्शनमध्ये काय फरक असतो. इन्व्हेन्शन म्हणजे तुम्ही स्वतः ते निर्माण करता आणि डिस्कवरी म्हणजे जे ऑलरेडी आहे त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया करून नवीन काहीतरी शोध लावता, त्याला काय म्हणतो, डिस्कवरी म्हणतो. बॉट म्हणजे काय, खरेदी करणे. हा पण शब्द झालेला आहे, सगळ्यांना कळाला असेल, खरेदी करणे. हंगरी म्हणजे भुकेलेला. आपण म्हणतो बघा, स्कूलमधून किंवा कॉलेजमधून आल्यावर आपण आईंना म्हणतो, आई मला खूप भूक लागलेली आहे, आय एम लॉट्स ऑफ हँग्री, मी खूप केलेला आहे, मला जेवण वाढ. आणि अँग्री म्हणजे काय, चिडणे. अँग्री आणि हँग्री हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. अँग्री म्हणजे चिडणे, आपण चिडवतो बघा एकमेकांना, त्याला काय म्हणतो आपण, अँग्री असे म्हणतो. कन्फेस म्हणजे काय, ग्वाही देणे. हा माझ्याकडून चूक झालेली आहे, किंवा न्यायालयात गेल्यावर काय म्हणतो, पोलिसांसमोर आपण गेल्यावर काय करतो, ग्वाही देते, म्हणजे माझ्याकडून ही गोष्ट चुकीची झालेली आहे असं आपण म्हणतो बघा, त्यालाच काय म्हणतो आपण, हा सांगा लवकर, कन्फेस तेच ग्वाही देणे. वरीड म्हणजे काय, काळजी करणे. आपले आई वडील आपली खूप वरी करतात म्हणजे काळजी करतात. एखाद्या ठिकाणी जर आपण 1-2 दिवस जरी बाहेर असलो, घराबाहेर असलो, तर आपले आई वडील खूप वरीड असतात म्हणजे खूप काळजी करत असतात. डेडलाईन म्हणजे काय, मुदत संपली. ही डेडलाईनची गोष्ट मुख्यतः आपल्या कंपनीज असतील मोठमोठ्या, MNCs वगैरे असतील, जसे TCS, टाटा, विप्रो, रिलायन्स या कंपनीमध्ये किंवा अन्य कोणत्याही कंपनीमध्ये एक डेडलाईन असते, म्हणजे मुदत संपण्याची वेळ असते. त्या तारखेपर्यंत तुम्हाला काय करायला लागतो, आपला जो दिलेला टास्क आहे तो टास्क कम्प्लीट करणे गरजेचे असते, त्यालाच डेडलाईन असे म्हणतो. लीज म्हणजे काय, भाड्याने देणे.
आता आपले घर वगैरे आपण काय करतो, वीज करतो म्हणजे भाड्याला देतो. आणि मोठमोठे देश असतील तर ते काय करतात, ते सुद्धा आपली जागा असतील, आपले काही पोर्ट असतील, आपले बंदरे असतील, ते काय एकेका देशांना भाड्यावर देतात 150 वर्षासाठी. जसं चायनानं आता काय केलेलं आहे, जो आपला श्रीलंका आहे, श्रीलंकेमधील एक पोर्ट एक बंदरगाह त्याने काय घेतलेला आहे, 100 वर्षासाठी लीजवर घेतलेला आहे, म्हणजे काय घेतलेला आहे, भाड्याने घेतलेला आहे. एम्प्टी म्हणजे मोकळा, फुल म्हणजे भरलेला, हे दो एकमेकांचे काय आहेत, अँटोनिम्स आहेत. गॅदर म्हणजे काय, जमा होणे. आता आपल्या शाळेमध्ये आपण म्हणतो बघा, आमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे, म्हणजे काय, लोक तिथे एकत्र येणार आणि फंक्शन तो साजरा करणार. गॅदर म्हणजे एकत्रित होणे. जसं आपल्या लोकमान्य टिळकांनी काय केलेलं होती, शिवजयंती आणि गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काय केलेलं होतं, सगळ्या लोकांना एकत्र केलेलं होतं, गॅदर केलेलं होतं, की त्याद्वारे आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढा देऊ, एकत्र आली की आपल्या भावना व्यक्त करता येतील. त्यामुळेच त्यांनी ही योजना आखलेली होती किंवा हा सण साजरे केलेले होते, सुरुवात केलेली होती. क्रायसिस म्हणजे संकट येणे. आता मोठ्या प्रमाणावर संकट आपल्यामध्ये येतो. कोणकोणते संकट येतो आपल्याकडे, काय सुनामी येते, पूर येते, लाटा येते, आग जंगलात आग लागते. यावर्षी तर 2019 आणि 20 ब्राझीलमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आग लागलेली आहे. हे सगळं होत आहे कशामुळे, क्लायमेट चेंजमुळे होत आहे, जलवायू परिवर्तनमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून येत आहेत, त्यालाच क्रायसिस किंवा संकट असे म्हणतात. इनव्हॅल्युएबल म्हणजे महत्त्वाचा नसलेला. आपण म्हणतो बघा, ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही म्हणजे व्हॅल्युएबल नाही, त्याची किंमत माझ्याकडे नाही आहे, म्हणजे इनव्हॅल्युएबल आहे. व्हॅल्युएबल म्हणजे महत्त्वाचे, एकमेकांचे अँटोनिम. कॉम्पिटिटर म्हणजे काय, स्पर्धक. आपल्या वर्गामध्ये फर्स्ट आणि सेकंडमध्ये कसं कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते, आणि जो फर्स्ट आणि सेकंड आहेत ते एकमेकांचे काय झाले, कॉम्पिटिटर झाले, म्हणजे स्पर्धक झाले. मॅच मध्ये असू शकतो, कोणत्याही गोष्टीमध्ये स्पर्धक असू शकतो. वर्थ म्हणजे महत्वाचा, महत्व, वर्थ महत्व देणे किंवा महत्वाचा असणे. ही किंमत खूप वर्थ आहे, ही जमीन खूप वर्थ आहे, म्हणजे काय, खूप महत्वाची आहे. होप तुम्हाला ह्यावरील जे काही होकॅप असतील ते पूर्णपणे क्लिअर झाले असतील, कधीही तुम्ही विसरणार नाही याची मला खात्री आहे. जर आवडले असेल तर काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील. थँक्यू सो मच.